न्यूज लाइन अचूक वेधक। या वर्षीचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली आणि ही एफआरपी 29 रुपयापासून ते 32 पर्यंत वेगवेगळी आहे। म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एफआरपी असणारे साखर कारखाने एक रकमी एफआरपी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्क करायला तयार झाले। शेजारच्या बेळगाव जिल्ह्यातले साखर कारखान्यांनीही एक रकमी एफआरपी जाहीर केलेली आहे। मात्र ज्या सातारा जिल्ह्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि विडी पाटील यांचा वारस सांगत बाळासाहेब पाटील राज्याचे सहकार मंत्री झाले आणि स्वतः सहकार मंत्रीच खरं तर त्यांची जबाबदारी आहे, त्या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणारे जे संरक्षण आहे ते मिळतं का नाही बघणं आणि मिळत नसेल तर त्यांचं संरक्षण करणं ही रक्षकाची भूमिका बाळासाहेब पाटलांची असताना आज ते स्वतः भक्षकासारखे वागतायत आणि ते म्हणतायत की स्वतः राज्याचा सहकार मंत्री म्हणतायत की एक टप्प्यामध्ये एफआरपी देणं शक्य नाही। तुम्ही सहकार मंत्री आहात का सह्याद्रीचे चेअरमन आहात हे एकदा स्पष्ट करा। तुम्हाला राज्याचा सहकार मंत्री म्हणून कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचं अंमलबजावणी करणं हे तुमचं कर्तव्य आहे। तुम्ही कारखान्याचे चेअरमन नंतर आहात, आधी राज्याचे सहकार मंत्री आहात आणि या कर्तव्याची जाणीव आम्ही करून द्यावा असा यातला भाग नाही। तेव्हा बाळासाहेबांनी जर अशा पद्धतीची भूमिका घेतली तर आज साताऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली होती ऊस दराच्या संदर्भामध्ये, ती बैठकही बरखास्त झाली। कदाचित याच्या पाठीमध्ये बाळासाहेबांचा हात असू शकतो याचा याच्या प्रतिक्रिया आजपासूनच उमटल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावं। आजही आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन व्हावं, सविनय मार्गानं व्हावं। जर राज्यातल्या 30-35 साखर कारखान्यांना एक रकमी एफआरपी द्यायला जमतं तर मग बाळासाहेब पाटलांनाच काय अडचण यायला लागल्या हे यांना स्पष्ट करावं लागेल। आणि तुमच्या आहे तरी किती एफआरपी, तेव्हा मगाशी पंजाबरावांनी सांगितलं त्या पद्धतीनं आज साखरेला इतका चांगला दर आहे की जो गेल्या 10 वर्षामध्ये कधी मिळालेला नव्हता। म्हणजे 10 वर्षामध्ये पहिल्यांदाच साखर उद्योगाला सुवर्ण काळ आलेला आहे, चांगली संधी। आणि त्या काळामध्ये जर का साखर कारखानदार हे जर का शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकणार असतील काय बघी आज परिस्थिती काय बघितली, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे। एका बाजूला महापूर आणि अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, महाविकास आघाडी सरकारनं त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, अवघं 150 रुपये क्विंटल मदत देऊ केलेली आहे आणि लाखो रुपयाचा ऊस आज महापुरामध्ये बुडून गेलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आशा होती साखरेला बाजारातले भाव वाढून मिळालेले आहेत किंवा एक रकमी एफआरपी मिळाली तर महापुरामध्ये झालेला तोटा कुठेतरी भरून काढता येईल ही एक साधी भोळी आशा होती, पण त्याच्यावरही पाणी भरण्याचं काम केलंय। बाळासाहेब तुमच्यासारखं उत्पन्नाची इतर अतिरिक्त साधनं या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे नाही, त्यांचं जगणं आणि मरणं हे ऊस शेतीवरच आहे याचं भान ठेवा, नाहीतर हेच ऊस उत्पादक शेतकरी भविष्यामध्ये तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाहीत। तेव्हा आज आम्ही ठरवलेलं आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, जर सरकार अशा प्रकारे आडमुठी भूमिका घेणार असतील, कारखानदार लुटीची भूमिका घेणार असतील तर यांच्या उरावर 2013 प्रमाणे बसायला आम्ही कमी करणार नाही याचं भान ठेवावं। आणि ते देणार 2013 करारचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा ही वेळ येऊन देऊ नका। वेळीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याप्रमाणे एक रकमी एफआरपी द्यावी। खरं तर आमची मागणी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतली या वर्षीची आहे ती 3300 रुपयाची, पण त्यातली पहिला एक रकमी एफआरपी द्या आणि जानेवारीपर्यंत वरचे पैसे द्या असे आम्ही संविधानाला दिलेले आहे। पण हेच कारण आज मार्केटमध्ये 3800 रुपयानं साखरेचे टेंडर होत आहेत, सरकारनं निश्चित केलेला जरी भाव 31 रुपये असला तरी 3800 रुपयानं साखरेचे टेंडर होत आहेत आणि हा जो एफआरपी आहे तो 3100 रुपये साखरेची किंमत गृहीत धरून निश्चित केलेली ही साखर एफआरपी आहे।
पण मार्केटमध्ये साखरेची किंमत 3800 झाल्यामुळं ह्या एफआरपीपेक्षा जास्त देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांची जबाबदारी आहे. शिवाय गेल्या 1.5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इथेनॉलच्या किमती या 60% वाढलेल्या आहेत, 60% वाढलेल्या आहेत. आणि मग एक चारही बाजूनं म्हणजे पाचशे बोट तुपामध्ये अशी अवस्था साखर कारखानदारांची असताना जर ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये वाटा देणार नसतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तिसरा डोळा उघडल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि ती भूमिका आम्ही आता घेतलेली आहे. जर कारखाने ज्यावेळी कारखान्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, साखर उद्योग अडचणीत आला, त्यावेळी काहीशी नरमाईची भूमिका घेऊन आम्ही समजून घेतलेलं होतं. पण आज सुवर्ण काळ आलेला असताना जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं जात असेल तर आम्ही कदापि गप्प बसणार नाही. ज्या व्याजाचं भांडवल केलं जातं, साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली तर वर्षभर साखर विकावी लागते, त्यामुळं गोडाऊनमध्ये शिल्लक असलेल्या साखरेवरचं व्याज आम्हाला भरावं लागतं असं कारखानदार म्हणतात. पण दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस 18-18 महिने उभा ठेवता आणि ऊस लागण करायच्या आधी 2-2.5 महिने त्याला खर्च करावा लागतो, मग ते नांगराट असेल किंवा सऱ्या सोडणं असेल किंवा हिरवळीचं खत असेल, म्हणजे 1 रुपया खर्च केल्यानंतर 20 महिन्याने कारखान्याला ऊस गाळपला जातो आणि त्याचा शेवटचा रुपया अजून 1 वर्षाने मिळणार असेल तर 32 महिने म्हणजे 2.5 वर्ष शेतकऱ्यांचे पैसे त्या ऊसामध्ये गुंतून पडतात. तुम्हाला 6-7 महिने गोडाऊनमध्ये साखर पडले आणि त्याच्यावरचं व्याज आम्हाला भरावं लागलं म्हणून वाईट वाटतं. पण इथं 2.5 वर्ष जर का शेतकऱ्याचे पैसे गुंतून पडत असतील तर मग शेतकऱ्यानं न्याय कुणाकडे मागावा. हा गाजावाजा करून सांगितलं जातं की आम्ही 0% व्याजदरानं शेतकऱ्यांना कर्ज देतो, पण हे खोटं आहे. ह्यांची अशी जर का धोरणं राहिली तर 0% व्याजदराची पहिली अट ही आहे की जर शेतकऱ्यांना 12 महिन्याच्या आत पीक कर्ज परत केलं तरच त्याला 0% व्याजदराचा फायदा होतो. जर 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तर त्याला 12% व्याजाची आकारणी केली जाते. म्हणजे आज या कारखानदारांच्या धोरणामुळं आडमुठे भूमिकेमुळं आज शेतकऱ्याला एकरी जवळजवळ 8-9 हजार रुपये निव्वळ पीक कर्जावरचं व्याज भरावं लागतं. जे त्याला 0% मिळवणं 0% कर्ज घेणं त्याचा हक्क असताना सुद्धा मग ह्या व्याजाचा वाली कोण? मग तुम्हाला तुमचं व्याज दिसतं परंतु शेतकऱ्यांच्या व्याजाचं काय? आणि म्हणून आता शेतकरी गप्प बसणार नाही, वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊ, आक्रमक होऊ. पण आता आम्ही कारखानदारांना सोडणार नाही, त्यांच्या नरड्यावर पाय देऊन 1 रकमी एफआरपी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही. आणि आता केवळ महापुरामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यामुळं महापूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलेलं आहे, संघटनेकडून त्यांना त्रास नको म्हणून आम्ही कारखाने सुरू व्हायला परवानगी दिलेला आहे. पण येत्या जानेवारीमध्ये वरचे पैसे जर का दिले नाहीत एफआरपी नंतर 3300 रुपयाच्या फरकाची जी रक्कम येते तर ऐन भरामध्ये असताना सीझन बंद पडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवावं. आणि ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटने घेतली आहे. अंगावर आलात तर शिंगावर घ्यायला आमची तयारी आहे आणि मग मैदानात यायचं असेल तर खुशाल कारखानदारांनी मैदान. द न्यूज लाईन अचूक वेधक.